नमस्कार मित्र हो, शासकीय महाविद्यालयांची विभागवार यादीवरील व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर बऱ्याच पालकांकडून आणि विद्यार्थ्यांकडून खाजगी महाविद्यालयांची यादीसुद्धा किंवा खाजगी महाविद्यालयांच्या यादींवरचा व्हिडिओ तयार करण्यात यावा अशी मागणी झाली। मित्र हो, सर्वांनाच भरपूर मार्क्स पडतात असं नाही। ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या पाल्यांना कमी मार्क्स पडलेले आहेत परंतु कृषी विषयक पदवीच घ्यावयाची आहे अशा विद्यार्थ्यांची जरी शासकीय महाविद्यालयातील संधी हुकलेली असली तरी महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांना खाजगी महाविद्यालयामधून कृषी शिक्षण पूर्ण करण्याची संधी उपलब्ध आहे आणि ज्यांना शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळण्याचे चान्सेस खूप कमी आहेत अशा पाल्यांनी किंवा विद्यार्थ्यांनी खाजगी महाविद्यालयातून कृषीविषयक शिक्षण घेण्यास काहीच हरकत नाही। कारण कृषी शिक्षणास अजूनही बराच वाव आहे, बराच स्कोप आहे। आपण कृषी शिक्षणामधून पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देऊ शकता। तसंच सध्या नॅशनलाइज्ड बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावरती भरती होत असते आणि यावेळी सुद्धा कृषीविषयक पदवी काही जागांसाठी आवश्यक असते। तर असा एकंदरीत संधी किंवा स्कोप बघता आपण खाजगी महाविद्यालयांमधून सुद्धा कृषी शिक्षण घेण्यास काहीच हरकत नाही। मित्र हो, हा व्हिडिओ बराच मोठा होऊ शकतो, त्यामुळं आपल्याला पाहिजे त्या विद्यापीठाच्या महाविद्यालयांच्या नावांपुरता व्हिडिओ आपण स्किप करून पाहू शकता। कारण BSc ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, फूडटेक, बायोटेक्नॉलॉजी, फिशरी, ॲग्रीबिझनेस मॅनेजमेंट या सर्व पदवी अभ्यासक्रमांची खाजगी महाविद्यालयांची विभागवार यादी मी या व्हिडिओमध्ये एकत्रितरित्या देत आहे। त्यामुळे आपल्याला हवी असेल ती यादी किंवा तेवढ्या कालावधीपुरता तुम्ही व्हिडिओ पाहून बाकीचा व्हिडिओ स्किप करू शकता आणि संपूर्ण व्हिडिओ जरी बघायचा असेल तर आपण बघू शकता। मित्रो, आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रात एकूण 4 कृषी विद्यापीठे आहेत। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जिल्हा अहमदनगर, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला। आता या चारही विद्यापीठाअंतर्गत आपण बघूयात वेगवेगळ्या कृषीविषयक अभ्यासक्रमांविषयी सुरू असलेली खाजगी महाविद्यालये। मित्रो, या यादीमध्ये, या व्हिडिओमध्ये मी जी यादी देत आहे ती यादी 2019-20 कृषी पदवी प्रवेश प्रक्रिया प्रवेश पुस्तिका जी आहे त्या प्रवेश पुस्तिकेतून मी जशीच्या तशी यादी देत आहे। यात थोडेफार संभाव्य बदल होऊ शकतात। या ठिकाणी आपण फक्त महाविद्यालयाचं नाव आणि पत्ताच बघणार आहोत। या ठिकाणी वार्षिक शुल्क आणि वर्गवारी दिलेली आहे, ती यावर्षी बदलू शकते, यात चेंज झालेला असू शकतो। त्यामुळे वर्गवारी आणि वार्षिक शुल्क येथे आपण लक्षात घेऊ नये। तर सर्वप्रथम आपण पाहूयात BSc ऑनर्स, BSc कृषी किंवा BSc ॲग्रिकल्चरशी संबंधित खाजगी महाविद्यालये कोणती। 1 कृषी महाविद्यालय अकलूज, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर, महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत हे महाविद्यालय येतं। नंतर आप्पासाहेब पवार कृषी महाविद्यालय शारदानगर बारामती, नंतर लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय सोनसळ हिंगणगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली। 4 नंबरला कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय उदोजी मराठा बोर्डिंग कॅम्पस गंगापूर रोड नाशिक।
नंतर आहे जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय रेट्रे पोस्ट शिवनगर तालुका कराड जिल्हा सातारा। नंतर कृषी महाविद्यालय सोनई तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर। के वाघ कृषी महाविद्यालय सरस्वती नगर मुंबई आगरा रोड पंचवटी नाशिक। ही सर्व महाविद्यालय महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत येत आहेत। नंतर दादासाहेब मोकाशे कृषी महाविद्यालय राजमाची तालुका कराड जिल्हा सातारा। डॉक्टर उल्हास पाटील कृषी महाविद्यालय डॉक्टर उल्हास पाटील नगर ॲडिशनल MIDC भुसावळ रोड जळगाव। नंतर वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय आंबी तालुका मावळ जिल्हा पुणे। नंतर कृषी महाविद्यालय पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळ शहादा जिल्हा नंदुरबार। लोकमंगल कृषी महाविद्यालय मुक्काम पोस्ट वडाळा तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर। ही सुद्धा सर्व महाविद्यालये महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत येतात। नंतर डॉक्टर डी वाय पाटील कृषी महाविद्यालय मुक्काम पोस्ट असंदे तालुका हतकणंगले जिल्हा कोल्हापूर। नंतर कृषी महाविद्यालय जिंती नाक्याजवळ पुणे रोड मुक्काम पोस्ट तालुका फलटण जिल्हा सातारा। कृषी महाविद्यालय जळोद रोड रेल्वे क्रॉसिंगजवळ अंमळनेर जिल्हा जळगाव। श्रमशक्ती कृषी महाविद्यालय मुक्काम मालदाड तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर। नंतर सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव टोल नाक्याजवळ तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर। नंतर कृषी महाविद्यालय दोंडाईचा तालुका सिंदखेड जिल्हा धुळे। ही सुद्धा विद्यापीठे सर्व महाविद्यालये महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत येतात। नंतर कृषी महाविद्यालय बाबुळगाव तालुका येवला जिल्हा नाशिक। नंतर कृषी महाविद्यालय प्रवरानगर लोणी तालुका राहता जिल्हा अहमदनगर। नंतर कृषी महाविद्यालय गारगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर। शरद कृषी महाविद्यालय जैनापूर तालुका शिरो जिल्हा कोल्हापूर। नंतर कृषी महाविद्यालय मुक्काम पोस्ट पाणीव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर। नंतर डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालय वडगाव गुप्ता विळदघाट पोस्ट MIDC जिल्हा अहमदनगर। ही सुद्धा विद्यापीठे महाविद्यालय महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत येतात। नंतर रोशनजी शमनजी कृषी महाविद्यालय नेसरी तालुका गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर। नंतर कृषी महाविद्यालय मालेगाव जिल्हा नाशिक। कृषी महाविद्यालय भानसहिवरा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर। अशा प्रकारे ही सर्व महाविद्यालये महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत येतात। आता आपण पाहूया डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत येणारी खाजगी कृषी महाविद्यालये। कृषी महाविद्यालय दारफा जिल्हा यवतमाळ। विवेकानंद कृषी महाविद्यालय विवेकानंद नगर हिवरा आश्रम तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा। स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालय जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा। रामकृष्ण बजाज कृषी महाविद्यालय पिपरी वर्धा। मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय गुरुनानक नगर गोधनी रोड यवतमाळ। डॉक्टर राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालय जुना असिस अजिसपूर रोड बुलढाणा। श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय पिंपळखुंटा तालुका धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती। स्वर्गीय आरजे देशमुख कृषी महाविद्यालय तिवसा जिल्हा अमरावती। नंतर श्री समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा। सौ वसुधाताई देशमुख कृषी महाविद्यालय बोडणा तालुका जिल्हा अमरावती। मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालय हिराटोला कालीमाटी तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया। श्री सेवक भाऊ वाघाळे पाटील कृषी महाविद्यालय केसलवाडा वाघ तालुका लाखनी जिल्हा भंडारा। नंतर कृषी महाविद्यालय उमरखेड तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ। कृषी महाविद्यालय शिरला अंधारे तालुका पातूर जिल्हा अकोला। कृषी महाविद्यालय रिसोड जिल्हा वाशिम। कृषी महाविद्यालय कोंघारा पोस्ट पिपरी तालुका केळापूर जिल्हा यवतमाळ। केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालय चामोर्शी तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली। कृषी महाविद्यालय आमखेडा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम। PR पोटे पाटील कृषी महाविद्यालय कठोरा रोड अमरावती। ही सर्व महाविद्यालय डॉक्टर पंजाबराव देशमुख
कृषी विद्यापीठांतर्गत येतात। आता आपण पाहूयात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत येणारी खाजगी कृषी महाविद्यालय, आदित्य कृषी महाविद्यालय तेलगाव रोड बीड, दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय दहेगाव तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद, कृषी महाविद्यालय नायगाव बाजार तालुका नायगाव जिल्हा नांदेड, कैलासवासी राजीव गांधी कृषी महाविद्यालय जिंतूर रोड परभणी, श्री छत्रपती शाहू फुले आंबेडकर कृषी महाविद्यालय आष्टी जिल्हा बीड, CSMSS कृषी महाविद्यालय कांचनवाडी पैठण रोड तालुका जिल्हा औरंगाबाद, SDMVM कृषी महाविद्यालय गेवराई तांडा पैठण रोड औरंगाबाद, कृषी महाविद्यालय महाजन कॉम्प्लेक्स नांदेड नाका नांदेड रोड मुक्काम पोस्ट तालुका उदगीर जिल्हा लातूर, कृषी महाविद्यालय खरपुडी जालना, कृषी महाविद्यालय तोंडापूर पोस्ट वारंगफाटा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली, वसंतराव नाईक ग्रामीण कृषी महाविद्यालय नेहरूनगर नागलगाव तालुका कंधार जिल्हा नांदेड, नेताजी सुभाषचंद्र बोस कृषी महाविद्यालय मरखेल तालुका देगलूर जिल्हा नांदेड, कृषी महाविद्यालय सेलू जिल्हा परभणी, कृषी महाविद्यालय पाथरी जिल्हा परभणी, कृषी महाविद्यालय खंडाळा तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद, MGMS नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधेली औरंगाबाद, कैलासवासी अंबादासराव वरपुडकर कृषी महाविद्यालय वरपूड पोस्ट निरखेल तालुका जिल्हा परभणी, कृषी महाविद्यालय रंगनाथ महाराज विश्रांती मठ नाहवा तालुका जिल्हा जालना, सौ KSK उर्फ काकू कृषी महाविद्यालय मसोबा फाटा नगर रोड बीड, डॉक्टर गंगाधर पात्रीकर कृषी महाविद्यालय पाथरी तालुका फुलंब्री जिल्हा औरंगाबाद, कृषी महाविद्यालय आळणी गडपाटी तालुका जिल्हा उस्मानाबाद, ही सर्व महाविद्यालये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत येतात। आता आपण पाहूया डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत येणारी कृषी महाविद्यालय, कृषी महाविद्यालय सरळगाव तालुका मुरबाड जिल्हा ठाणे, छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस सिंधुदुर्ग नवनगर विकास प्राधिकरण सिंधुदुर्ग नगरी ओरोस तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी, शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय खरवते दहिवली तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी, कृषी महाविद्यालय सांगुळवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग, कैलासवासी राजाराम मराठे कृषी महाविद्यालय ITI जवळ मुक्काम पोस्ट फोंडाघाट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग, कृषी महाविद्यालय आचळवली तालुका महाड जिल्हा रायगड। मित्रो, अशा प्रकारे एकूण 74 खाजगी कृषी महाविद्यालये आज मितेला महाराष्ट्रात कार्यरत आहेत। आता आपण पाहूयात BSc उद्यान विद्या, BSc हॉर्टिकल्चरसाठी कुठली कुठली खाजगी महाविद्यालये आहेत। सर्वप्रथम महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत श्रीमंत शिवाजीराजे उद्यान विद्या महाविद्यालय फलटण जिल्हा सातारा, उद्यान विद्या महाविद्यालय सोनसळ हिंगणगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली, KK वाघ उद्यान विद्या महाविद्यालय सरस्वती नगर मुंबई आग्रा रोड पंचवटी नाशिक, HH श्री श्री मुरलीधर स्वामीजी उद्यान विद्या महाविद्यालय मालेगाव जिल्हा नाशिक, श्रीराम उद्यान विद्या महाविद्यालय मुक्काम पोस्ट पाणीव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर, नंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत येणारी खाजगी उद्यान विद्या महाविद्यालय श्री शिवाजी उद्यान विद्या महाविद्यालय अमरावती, स्वातंत्र्यवीर GI उद्यान विद्या महाविद्यालय जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा, शरदचंद्रजी पवार उद्यान विद्या महाविद्यालय खरवते दहिवली तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी, हे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत येतं। या पुढील सुद्धा दापोली विद्यापीठाच्या अंतर्गत येतात, उद्यान विद्या महाविद्यालय सांगोळवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग, नंतर उद्यान विद्या महाविद्यालय सरळगाव तालुका मुरबाड जिल्हा ठाणे। तर अशा प्रकारे मित्रो एकूण 10 उद्यान विद्या महाविद्यालये
खाजगी उद्यानविद्या महाविद्यालये महाराष्ट्रात कार्यरत आहेत. आता बीटेक जैवतंत्रज्ञान बायोटेक्नॉलॉजीची जी काही खाजगी महाविद्यालये आहेत, सर्वप्रथम महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय चंद्रापूर रस्ता ITI फार्मसी कॅम्पस मुक्काम पोस्ट लोणी बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहमदनगर. नंतर KK वाघ कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय सरस्वती नगर मुंबई आग्रा रोड पंचवटी नाशिक. नंतर लोकमंगल कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय वडाळा तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर. नंतर मॉडर्न कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय कुळे ढखाणे पौड तालुका मुळशी जिल्हा पुणे. कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय मुक्काम मदडगाव पोस्ट भतोडी तालुका जिल्हा अहमदनगर. नंतर विद्याप्रतिष्ठान कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय विद्याप्रतिष्ठान जैवतंत्रज्ञान शाळा विद्यानगरी भिगवण रोड बारामती जिल्हा पुणे. आता डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत एकमेव श्री शिवाजी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय शिवाजीनगर अमरावती येथे कार्यरत आहे. नंतर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत असलेली कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय पुढील प्रमाणे: MGM कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय गांधेली औरंगाबाद, SDMV मंडळ कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय गेवराई तांडा पैठण रोड औरंगाबाद, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय हट्टा तालुका वसमत जिल्हा हिंगोली, आदित्य कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय बीड. आता डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत कार्यरत असलेली कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय खरवते दहिवली तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय सांगुळवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय सरळगाव तालुका मुरबाड जिल्हा ठाणे आणि कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय आचळवली तालुका महाड जिल्हा रायगड. अशी एकूण 15 कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालये कार्यरत आहेत. आता बीटेक अन्न तंत्रज्ञान फूड टेक्नॉलॉजी महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत दादासाहेब मोकाशी अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय राजमाची तालुका कराड जिल्हा सातारा, KK वाघ अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय सरस्वती नगर अमृतधाम पंचवटी नाशिक, श्रमशक्ती अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय मुक्काम मालदाड तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय डॉक्टर उल्हास पाटील नगर ॲडिशनल MIDC भुसावळ रोड जळगाव, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय दिवाणमळा लळिंग तालुका जिल्हा धुळे. नंतर GED अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय वाघोली तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय घारगाव जिल्हा अहमदनगर. आता पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत सौ वसुधाताई देशमुख अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय पाळा राज्य रेशीम पार्कजवळ बडनेरा अकोला महामार्ग अमरावती हे एकमेव अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय आहे. नंतर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत राजीव गांधी अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय जिंतूर रोड परभणी, आदित्य अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय तेलगाव रोड बीड, सौकेशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय नवगण कॉलेज कॅम्पस बीड, नंतर क्वीन्स अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय सन 43 MIDC एरिया रेल्वे स्टेशनच्या मागे तरुण भारत प्रेसच्या बाजूला औरंगाबाद, MGM अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय गांधेली औरंगाबाद. नंतर MGM अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय गांधेली औरंगाबाद, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय नायगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड, नंतर अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय लोणी उदगीर जिल्हा लातूर, नंतर MIP अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय हिंगोली रोड औंढा नागनाथ तालुका जिल्हा हिंगोली, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय MIT कॅम्पस बीड बायपास रोड औरंगाबाद, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय गेवराई तांडा पैठण रोड औरंगाबाद, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय नेहरू नगर नागलगाव तालुका कंधार जिल्हा नांदेड, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय आष्टी तालुका आष्टी जिल्हा बीड,
अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय लोदगा तालुका औसा जिल्हा लातूर। आणि आता डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत येणारी खाजगी अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय शरदचंद्रजी पवार अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय खरवते दहिवली तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी। अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय सरळगाव तालुका मुरबाड जिल्हा ठाणे। अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय सांगोळवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग। अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय आचोळी तालुका महाड जिल्हा रायगड। अशा प्रकारे एकूण 25 खाजगी अन्न तंत्रज्ञान महाविद्यालये चारही विद्यापीठात कार्यरत आहेत। आता यानंतर बीटेक कृषी अभियांत्रिकी महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत डॉक्टर उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय डॉक्टर उल्हास पाटील नगर ॲडिशनल MIDC NH 6 भुसावळ रोड जळगाव। डॉक्टर डी वाय पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय मुक्काम पोस्ट तहसंदे तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर। नंतर KK वाघ कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय सरस्वती नगर मुंबई आग्रा रोड पंचवटी नाशिक। नंतर सह्याद्री कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय यशवंतनगर तालुका कराड जिल्हा सातारा। नंतर कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय मिरजगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर। नंतर कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय पानिव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर। कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय मुक्काम मालदाड तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर। दादासाहेब मोकाशी कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय राजमाची तालुका कराड जिल्हा सातारा। कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान आता डॉक्टर बाळासाहेब सावंत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा। तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत येणारी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय आदित्य कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय तेलगाव रोड बीड। सर छोटूराम कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय लोदगा तालुका औसा जिल्हा लातूर। कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय नेहरूनगर नागलगाव तालुका कंधार जिल्हा नांदेड। आता डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत येणारी खाजगी कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय आपण पाहूयात। डॉक्टर बुधाजीराव मुळीक कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय मांडकी पालवण तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी। कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय सांगोळवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग। कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय सरळगाव तालुका मुरबाड जिल्हा ठाणे। अशी एकूण 15 खाजगी कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय महाराष्ट्रात आहेत। त्यानंतर BSc ऑनर्स कृषी व्यवसाय व्यवस्थापन ॲग्रिकल्चरल बिझनेस मॅनेजमेंट। सर्वप्रथम महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत डॉक्टर डी वाय पाटील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय आकुर्डी पुणे। कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे। राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय विलिंग्डन कॉलेज कंपाऊंड सांगली। कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय चंदनापुरी घाट गुंजाळवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर। कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय लोणी तालुका राहता जिल्हा अहमदनगर। KK वाघ कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय सरस्वती नगर मुंबई आग्रा रोड पंचवटी नाशिक। कृषी व्यवसाय व्यवस्थापन मुक्काम पोस्ट वडाळा तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर। कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय मुक्काम पोस्ट शारदानगर तालुका बारामती। श्रीराम व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय मुक्काम पोस्ट पानिव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर। अशी ही 9 व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत येतात। तर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत विवेकानंद कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय विवेकानंद नगर हिवरा आश्रम तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा। आणि राजर्षी शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय मुक्काम पोस्ट सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया।
तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय प्लॉट क्रमांक P7 ॲडिशनल MIDC रंगूळ रेल्वे स्टेशन बार्शी रोड लातूर अशी एकूण 12 खाजगी कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालये महाराष्ट्रभर कार्यरत आहेत। तर मित्रहो अशा प्रकारे आपण महाराष्ट्रात कृषी विषयक वेगवेगळ्या पदवी अभ्यासक्रमांबद्दलची खाजगी महाविद्यालयांची यादी आपण पाहिली। ही यादी मागील वर्षीच्या प्रवेश पुस्तिका माहिती प्रवेश पुस्तिकेवर आधारित आहेत, यामध्ये थोडेफार बदल संभवू शकतात। मित्रों माझी परत एकदा विनंती आहे की व्हिडिओमध्ये समोर जी वर्गवारी आणि जे फीस दिलेली आहे ती या वर्षीची नाही आहे, ती जुनी आहे, तर ती कोणीही विचारात घेऊ नये। आणि अशा प्रकारे हा जर व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण वाटला असेल आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि इतर 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांशी शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।